संजय राऊत यांच्या मुंबईतील पत्रपरिषदेवर आता भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया सुरू झाल्या असून ही पत्रपरिषद म्हणजे निव्वळ फुसकाबार असल्याची प्रतिक्रिया पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली संजय राऊतांच्या पत्रपरिषदेवर आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते भाजपचे ते साडेतीन आमदार कोण ज्यांच्यावर संजय राऊत आपली तोफ डागणार यावर सर्वांचे लक्ष लागले होते मात्र ही पत्रपरिषद म्हणजे पूर्णपणे फुसकाबार असल्याची टीका भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली एकंदरीत कोणताही पुरावा नाही फक्त शाब्दिक वक्तव्य आणि विनाअर्थाच्या लोकांचे नावे उदाहरणे एवढंच या पत्र परिषदेत पाहायला मिळाल्याचे कृष्णा खोपडे यांनी सांगितले शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांनी तीन दिवस अगोदर साडेतीन व्यक्ती जेलमध्ये जाणार संपूर्ण राज्याला आपल्या संबोधनातून त्यांनी महाराष्ट्राला भयभीत करण्याचं काम या तीन दिवसामध्ये केलं आहे आणि जे आज त्यांनी जे पत्र पत्रपरिषद घेतली असं वाट वाटू लागलं का हे हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेले संजय राऊत कलंक आहे कारण ज्या पद्धतीने संजय राऊत साहेबांनी जे सांगितलं होतं सगळ्याला तसं वाटलं होतं का हा काहीतरी ॲटम बॉम्ब फोडेल परंतु हा फुसकी फटाका बी साबित झाला नाही किरीट सोमय्या यांनी लगातार ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप लावले ते आरोप पूर्ण कागदपत्रासहित डॉक्युमेंट सहित एव्हिडेन्स सहित त्यांनी आरोप लावले कोणत्या कोणत्या नेत्याचे परिवार कोणत्या कोणत्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये सामील आहे हेही त्यांनी पुराव्याच्या माध्यमातून स्पष्ट रूपाने जाहीर केलं संजय राऊताचं दुखणं असं आहे का त्यांच्या दोन्ही मुली एका फार मोठ्या देशी विदेशी दारूच्या कंपनीसोबत त्यांची भागीदारी आहे हेही किरीट सोमय्यानी सांगितलं त्यांच्या पत्नीच्या बी कुठंतरी सहभाग आहे तेही त्यांनी सांगितलं संजय राऊत कोटो कोटो फसल्या हेही त्यांनी पुराव्यासहित सांगितलं आहे आपल्याला माहीत असेल का जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये एक ब्लॅकलिस्ट कंपनीला कोरोनाचं काम देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे साहेबांनी कंपनी या कंपनीला काम देऊ दून नगे देऊ नये ती कंपनी ब्लॅकलिस्ट आहे बेकार कंपनी आहे परंतु त्यांच्याच पुत्रांनी आदित्य ठाकरेने त्याच कंपनीला कंट्राक्ट दिलं आणि या कोरोनाच्या काळामध्ये हजारो लोकाचे जीव घेण्याचं पाप अगर कोणी केलं असेल तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी त्या ठिकाणी केलं आहे जेव्हा एखादी कंपनी ब्लॅकलिस्ट असते त्या कंपनीला काम देण्याचं काही कारण नाही नवीन निविदा बोलवली असती नवीन कंट्रॅक्टदार कोणी आले असते आणि महाराष्ट्राचे हजारो नागरिकाचे जीव त्या माध्यमातून वाचले असत परंतु या लोकांनी ज्या पद्धतीने कोरोनासोबत बी खिलवाड केली आणि ज्या पद्धतीने आज संजय राऊत ज्या पद आरोप लावत आहे हे असे आरोप हे बिनबुडाचे आरोप आहे यांच्यापाशी कसल्याही प्रकारचा पुरावा नाही कसल्याही प्रकारचे कागदपत्र ते दाखवत नाही आहे हवेमध्ये तीर मारण्याचा प्रयत्न संजय राऊत साहेबांनी या ठिकाणी केला आहे आणि म्हणून ही आजची जी पत्रपरिषद आहे आणि याच्यावर आज तुमचे किरीट सोमय्या संजय राऊत शिवसेनेवर किरीट सोमय्या हे पूर्णपणे भारी पडलेले आहे कारण किरीट सोमय्याने एक एक डॉक्युमेंट एक एक पुरावे सहित आज बी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी पुरावे सादर केले आणि त्यांनी राज्याच्या जनतेले पुरावे सहित राज्याच्या जनतेले त्यांनी सांगितलं आहे का शिवसेने के ने कसे भ्रष्टाचारी है बाकी आघाड़ीत नेते कसे भ्रष्टाचारी है अन य राज्य लुटने च काम हे आघाड़ी सरकार के वती है विशेष करूँ शिवसेने के वती राज्य मधे होता बाय सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ हरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि